पडती पई मृत्यू लोके या महावडती पई नाही का हवे नामी वेणु विटले हे चित्त प्रपंचापासुनी व मनते मनी बैसलीसे सोने रूपे आम्हा मुक्ती के समान माणिक पाषाण खडी देशे विटले हे चित्त प्रपंचापासुनी व मनते मनी बैसलीसे तुका म्हणे तैशा दिसतील नावी तुका म्हणे तैशा दिसतील नावी विसाची आपवी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचापासुनी व मनते मनी बैसलीसे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरणा संताजी दूसरे चरणा संताजी दूसरे चरणा संताजी समचरण सरोजं सांद्र निरामुदाभं जगन निहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधवं कंजनेद्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार स्वपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिये मस्तक माझा पाया पंचापासुनी व मनते मनी बैसलीसे संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या अंतःकरणातली आवड व्यक्त करतात विठ्ठल जय yeah. yeah.
मोहा गावामध्ये सुरू असलेला हा सप्ताहाचा उत्सव 25 वर्ष झाले वाटतंय ना, सुवर्ण महोत्सव आहे ना, सुवर्ण तर त्यातील आजची ही द्वितीय क्रमांकाची सेवा माझ्याकडं आलेली आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पंढरीनाथाच्या चरणी विघ्न विनाशक भगवान गणेशाच्या चरणी ज्ञानोबाय तुकोबायदी संतांच्या चरणी गुरुवरींच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत सर्व साधू सर्व साधक सर्व महाराज मंडळी आणि सर्व भाविक सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल 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 आपल्या मनातील आवड व्यक्त करणारा हा तुकोबायांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. तशी आवड हा धर्म मनाचा असतो, अंतकरणाचा, मनाचा मना, बुद्धीचा मना, कारण अंतकरण बुद्धी मन ही एकाच वस्तूची ही वेगवेगळी थोड्या कार्यपरत्व यांचा काय थोडासा भेद आहे, पण आहे ती एकच वस्तू. त्यालाच मन म्हणतात, त्यालाच अंतकरण म्हणतात, त्यालाच बुद्धी म्हणतात, त्यालाच चित्त म्हणतात. फक्त ती वेगवेगळं कार्य करायला लागलं की त्याला वेगवेगळी संज्ञा प्राप्त होते. जसं एकच मनुष्य शेती करायला लागला की त्याला शेतकरी म्हणतात, तो जर शाळेत शिकवायला लागला तर त्याला शिक्षक म्हणतात, तो जर गाडी चालवायला लागला तर त्याला ड्रायव्हर म्हणतात. पण एकच व्यक्ती वेगवेगळी कामं करत असताना त्याला ही जशी वेगवेगळी संज्ञा प्राप्त होते, तसं एकाच अंतःकरणाला त्याच्या कार्यावरून वेगवेगळी नावं येतात. विठ्ठल अर्थात आवड हा अंतःकरणाचा म्हणजेच मनाचा धर्म आहे आणि ही आवड प्रत्येकाच्या ठिकाणी असते. असा जगामध्ये एखादा व्यक्ती नाही की त्याच्या अंतःकरणामध्ये काय नाही, आवड नाही. विठ्ठल 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 प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे. जीवकोटीमध्ये जोही आहे, जीवकोट पुढे जाऊन सांगू, ईश्वराच्याही ठिकाणी आवड आहे. या आवडीनं ईश्वरालाही सोडलेलं नाही. विठ्ठल 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 तुळशी बुका हे गोष्टी आवडणारे आवड देवासी तो Thank you.
तो ऐका प्रकार, देवाच्या आवडीचा प्रकार ऐका म्हणतात. म्हणजेच देवाच्या ही ठिकाणी काय आहे? आवड आहे. देवाच्या ही ठिकाणी आवड आहे, जीवाच्या ही ठिकाणी आवड आहे. आणि मग सगळे जीवा जीवकोटीतच सर्व येतात. दोन पदार्थ आहेत. मधुसूदन सरस्वतीच्या भाषेत सांगायचं झालं तर अस्मिन मते पदार्थो द्विविधा दृक् दृश्यंच. एक दृक् पदार्थ आहे आणि दुसरा दृश्य पदार्थ आहे. दृक् पदार्थ म्हणजे ब्रह्म चैतन्य आणि दृश्य पदार्थ म्हणजे जड पदार्थ. कारण दृश्य पदार्थ त्या पदार्थाला म्हणतात की जो पदार्थ ज्ञानाचा विषय होतो. चित्भाष्यत्वं दृश्यत्वं. चित म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचा विषय होणारा जो पदार्थ असतो त्याला दृश्य म्हणतात. आणि दृक् पदार्थ त्या पदार्थाला म्हणतात की जो पदार्थ कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही, कोणत्याच प्रमाणाचाही तो विषय होत नाही. जो स्वयं प्रकाशे जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, अशा स्वरूपाचा जो पदार्थ आहे त्याला दृक् पदार्थ म्हणतात. आणि वेदांत शास्त्रकाराने हे दोनच पदार्थ मानलेले आहेत, एक दृक् आणि दुसरा दृश्य. आणि तसा आपण जर विचार करायला लागलो तर आवड हा धर्म त्या दृक् पदार्थाच्या ठिकाणीही नाही आणि दृश्य पदार्थाच्या ठिकाणीही नाही. विठ्ठल विठ्ठल जड पदार्थ. कारण माया जड आहे. माया कशी आहे? जड आहे. मायेचं कार्य ही जडच आहे. तिच्या ही ठिकाणी आवड नाही. मग ही आवड आली कुठून? दृश्य पदार्थाच्या ठिकाणी ही आवड नाही आणि दुःख पदार्थाच्या ठिकाणी ही आवड जरी नसली पण हे दोन एकत्र होऊन ज्या वेळेला तिसरा पदार्थ निर्माण होतो त्यावेळेला आवड निर्माण होते. विठ्ठल 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 विठ्ठल. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही श्रीखंड खाल्ला का? खाल्ला ना. श्रीखंड कशापासून होतो बर? थोडं पुढे जा ना अजून दुधापेक्षा. कशापासून होतो? दुधापासून. दह्यापासून. बरोबर आहे ना. मग दही तुम्ही खाल्लं ना? दही खाल्लं. कसं असतं दही? आंबट. मग नुसत्या दह्यापासूनच श्रीखंड होतो का? नाही, केवळ दह्यापासून नाही. त्याच्यामध्ये काय टाकावी लागते? साखर टाकावी लागते. साखर नसेल तर श्रीखंड करून दाखवावं होईल? नाही होत. म्हणजे साखर आणि दही याच्यापासून काय होतो? श्रीखंड तयार. दह्यालाच फक्त त्याला बांधला असं पाणी काढून टाकलं म्हणजे त्याला चक्का म्हणतात. आणि चक्क्यापासून साखरेपासून श्रीखंड होतो. म्हणजे दह्यापासून साखरेपासून श्रीखंड होतो. दही तुम्ही खा. दही कसं असतं? आंबट. साखर खा. साखर कसं कशी असते? गोड. दही आंबट आहे आणि साखर कशी आहे? गोड आहे. आणि या दह्यापासून आणि साखरेपासून निर्माण झालेला तुम्ही श्रीखंड खाल्ला ना, मग त्या श्रीखंडाची चव, त्या श्रीखंडाचा जो स्वाद आहे तो साखरेसारखा आहे का दह्यासारखा आहे? श्रीखंडाची चव साखरेसारखी बी नाही आणि दह्यासारखी बी नाही. तिसरीच वेगळी चव त्या श्रीखंडाच्या ठिकाणी जशी निर्माण होते तस ती आवड हा धर्म ब्रह्माच्या ठिकाणीही जरी नसला आणि मायेच्या ठिकाणीही जरी नसला पण माया आणि ब्रह्म ज्या वेळेला एकत्र येतात
त्यावेळेला त्याच्या ठिकाणी ही आवड निर्माण होते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ब्रह्म आणि म्हणजेच दृक् पदार्थ आणि दृश्य पदार्थ मिळून जो पदार्थ निर्माण होतो त्या पदार्थाचे दोन प्रकार आहेत, एक ईश्वर आणि दुसरा जीव. एक ईश्वर आहे, ईश्वर ही शुद्ध नाही आणि जीव ही शुद्ध नाही, ब्रह्म शुद्ध आहे, त्याच्या ठिकाणी आवड नाही. पण ज्या वेळेला त्या ब्रह्माला मायेचा उपाधी लागतो, माया उपाधी लागला की ते शुद्ध असलेलं ब्रह्म अशुद्ध होऊन जात, त्याला ईश्वर म्हणतात. मग ईश्वराच्या ठिकाणी आवड निर्माण होते, काय आवड होते वगैरे वगैरे प्रमाण झाले. आता ईश्वर म्हणजे देव आणि जीव म्हणजे आपण, तुम्ही आम्ही फक्त माणसच नाही, कुत्रे मांजर डुकर पशु पक्षी सगळे जीव, जीवकोटीत सर्व येतात हे. आणि सगळ्यांच्या ठिकाणी आवड आहे, माणसालाच आवडत असं थोडे, बैलाला काय आवडत नाही, शिळीला काय आवडत नाही, त्यांच्याही ठिकाणी आवड आहे. पशुपक्ष्यांना काही आवडत नाही, त्यांनाही आवडतं, तेही जीव आहेत. म्हणजे जीवाच्या ठिकाणी कोणताही जीव असो, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काय आहे, आवड आहे. आवड या गोष्टीपासून वंचित असा कोणताही जीव नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे. पण प्रत्येकाची आवड एक नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती बघा, जाऊ द्या पशुपक्ष्याचा विषय सोडून द्या, फक्त माणसच घ्या. सगळ्या माणसाची एक आवड आहे का? सगळ्याचा विषय सोडून द्या. आता इथं जेवढे बसलेले त्यांची तरी एक आवड आहे का? यांना विचारलं की तुम्हाला काय आवडतो ते वेगळं सांगतात, यांना विचारलं तुम्हाला काय आवडतो ते वेगळं सांगतात, यांना विचारलं तर ते वेगळं सांगतात. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न भिन्न. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं. कीर्तना इथं कीर्तन ऐकायला जे आले का नाही, कीर्तनाची आवड सगळ्यांना आहे का नाही? कीर्तनाची आवड असल्याशिवाय आले का? पण त्याच्यात सुद्धा प्रत्येकामध्ये, त्या कीर्तनाच्या आवडीत सुद्धा प्रत्येकामध्ये भेद आहे. कीर्तन आवडतं पण कोणाला, ज्या कीर्तनामध्ये चाली चांगल्या झाल्या की त्यांना ते कीर्तन आवडतं. काहींना कीर्तनामध्ये चांगले विनोद झाले, चाटके चुटके सांगितले कीर्तनकारांना, म्हणते हा आज चांगलं कीर्तन झालं म्हणतात. म्हणजे त्यांना तसं चाटक्या चुटक्याचं कीर्तन आवडतं. काहींना जे चिंतनीय माणसं असतात त्यांना असं चाटके चुटके नाही, अभंगाचं निरूपण केलं पाहिजे. विषयाला धरून सूत्रबद्ध पद्धतीनं अभंग सोडवला की मग त्यांना हा हा असं कीर्तन पाहिजे म्हणतात. म्हणजे कीर्तनाची आवड जरी असली तरी त्या कीर्तनाच्या आवडीमध्ये सुद्धा काय फरक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आपल्या आवडी आहेत ना, आपल्या सामान्य लोकांची आवडी ह्या बदलत जातात, कायम नसते. अखंडित प्रेम भाव असं नसतं आपलं, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम, असली आवड आपली नसते. ही मोसमी आवड असते, मोसमी, काळानुसार देशानुसार ही आपली आवड बदलत जाते. बघा तुम्ही ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलेले, पहिली बाळ जसे आई बा हेच पिसे ते सवे, मग लहान असतो ना आपण, म्हणजे कोणी मी तुम्ही सर्वच लहान, म्हणजे बालपण, बालपणी असतो. लहान लेकरू ज्या वेळेला असतं की नाही, त्याला कोण आवडत असतं?
आई, आई बा हेच पिशे. मग त्याला इतकी आई आवडत असते, इतकी आई आवडत असते की त्याला असं वाटत असतं की आईनं आपल्यापासून दूर जाऊच नाही, आपल्याला कायम घेऊन राहावं असं त्याची इच्छा असते. आता त्याची तशी इच्छा असते, त्याची आवड असते, पण ती नुसती ती त्याची आईच नसते ना, ती कुणाची तरी बायको असते, ती कुणाची तरी सून असते, कुणाची तरी भाऊजाई असते. आणि ह्या सगळ्या भूमिका त्याला तिला पार पाडाव्या लागतात, घरातली कामं करावी लागतात, आणि मग त्याला सोडून जावं लागतं. मग त्याला कसं तरी त्याला पाजून भिजून थोडंसं असं झोपू घातलं की मग ती कामाला लागते, आणि मग कामाला ती काम करत असताना लगेच थोड्या वेळेने झोपेतून उठत, आणि झोपेतून उठल्याबरोबर ह्याला पहिली आठवण कोणाची येते, आईची. आणि ती आईला इकडं इकडे बघत, आई दिसत नाही, आणि मग ती निघून रडायला सुरुवात करत. मग ते रडायला लागलं, त्याची आई तर आता कामात व्यस्त असते, म्हणून जवळ कोणी त्याची आत्या, त्याची मोठी बहीण म्हणा किंवा आजी म्हणा, अजून कोणी शेजारची आलेली बाई म्हणा, कुणीतरी मग तिला घेतं, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतं, त्याला मांडीवर घेतलं, गाणं म्हटलं, त्याला दूध पाजायला ती काय, त्याला खेळायला दिलं, खुळखुळा दिला, भावली दिली, ते काय काहीच लागत नाही त्याला, ती हाता दिलं तरी ते फिकून देतं, काय खायला दिलं तरी ती खात नाही, अन्न रडायला लागतो, एवढं घडतो पाय खुडू खुडू करतो. बघा तुम्ही लहान लेकू पाहिलं तुम्ही करताना, काय पाहिजे रे तुला, काय पाहिजे, आत्यानं घेतलं तरी राहत नाही, आजीनं घेतलं तर कुणीही घेऊ द्या, ते बसतच नाही, काय पाहिजे, आई. काय लागते त्याला, आई आई. आणि ज्या वेळेला आई येऊन त्याला घेते कि मग ते काय होत, गप्पस्त शांत होत. म्हणजे लहानपणी त्याला कोणाची आवड असते, आईची आवड असते, आईची. ती आई म्हणत असते, अरे मी काय तुझ्या जन्माला पुरणार आहे का, तिला सांगायला पाहिजे, थांब थोडं, तू काळजी नको करू. तेच लेकरू ज्याला बालदशा सोडून मोठं होत तारुण्यात येत, त्यावेळेला स्त्री मंशी भुलवणी ठाके, पण आईच्या ठिकाणी असणारी आवड पुन्हा ती आईच्या ठिकाणी राहत नाही. तरुण झाल्याच्या नंतर ती आवड जागा बदली ती, आणि ती कुणाच्या ठिकाणी जाते, पत्नीच्या ठिकाणी जाते, स्त्रीच्या ठिकाणी जाते. लहान असताना बाहेरून खेळून आला किंवा शाळेतून आला की मग कुणाला कुणी दिसलं की आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली. आणि मग पुन्हा मोठा झाल्याच्या नंतर व ड्युटीहून आल्यानंतर पुन्हा आई दारातच बसलेली असते, मग पुन्हा आईला विचारतो ती कुठे गेली. स्त्री मंशी भुलवणी ठाके, आणि मग स्त्रीच्या ठिकाणी तरी आवड कायम राहते असं थोडंच आहे. मग स्त्री भोगिता थाव वृद्धाप्य लागे ओ, आणि मग वृद्धपणा येतो, आणि मग तेव्हा तोच प्रेम भाव बाळकाही आली, आणि मग तोच प्रेमभाव जो स्त्रीच्या ठिकाणी असतो. म्हातारा झाल्याच्या नंतर पुन्हा स्त्री आवडत नाही, पुन्हा नातवंड आवडत. ही जसा काळ बदलत जातो तशी माणसाची आवड काय होते, बदलते. उन्हाळ्यात ज्या वस्तू आवडतात ते हिवाळ्यात नाही आवडत. उन्हाळ्यात आपण फॅन लावतो, पंखे लावतो, एसी चालू करतो, हिवाळ्यात करतो का तसं? हिवाळ्यात स्वेटर घेतो, गोधडे अंगावर घेतो, रगा अंगावर घेतो, आणि आता उन्हाळ्यात टाकल्या त्याच्या अंगावर रगा नाही चालत. तसं उन्हाळ्यात ते आवडत नाही. काळानुसार देशातही वेगवेगळ्या देशात गेलो की वेगवेगळे पदार्थ आवडायला लागतात. आपली आवड अशी बदलणारी असते, पण आवड मात्र सगळ्यांच्या ठिकाणी असते. आणि मग समाजामध्ये लोकांमध्ये थोडी अशी मोठी माणसं असतात की त्या मोठ्या माणसांना बाकीची लोक विचारत असतात का, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं असं विचारलं जातात. ते मुलाखत घेतात बघा, ज्या लोकांना लोक खूप मानतात, मग तो खेळाडू असला, तो एखादा कलाकार असला, तो एखादा काय नट असला,
म्हणजे ज्यांच्याकडे लोक आकर्षित होतात, लोक ज्यांना मोठ मानतात, अशा व्यक्तींना लोक विचारत असतात सगळ्या सगळ्या गोष्टी. उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काय करता, कसं करता, का तुम्ही एवढं मोठे कसे झाले, तुम्ही काय केलं, तुम्ही अभ्यास कसा केला, साधना कशी केली, ह्या सगळ्या गोष्टी विचारत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या विचारतात त्याच्याबरोबर ही गोष्ट विचारतात की तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं. असाच प्रश्न तुकाराम महाराजांना विचारला असेल, कारण तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ आहेत. आणि सामान्य लोकांनी तुकाराम महाराजांना श्रेष्ठ म्हटलेलं नाही, ज्ञानोबळासारख्याने म्हणावं, ज्ञानोबळासारख्याने तुका सर्वश्रेष्ठ प्रिय माथोर काजो काजो अवतार नामयाचा. ज्ञानोबळाने म्हणावं कि तुकोबार आहे, सर्वश्रेष्ठ आहेत, आमच्यापेक्षाही थोर आहेत, आम्हाला ते खूप प्रिय आहेत. ज्ञानोबागायनी म्हणावं, म्हणजे ज्ञानोबागायनी मोठ म्हटल्यानंतर बाकीच्यानी मोठ म्हणायचं काय नाही होत. तुकोबाराय श्रेष्ठच आहेत, तुकोबारासारखं जगामध्ये श्रेष्ठ कुणी नाही. आणि मग असं तुकोबागायचं श्रेष्ठत्व ज्या वेळेला समाजाने मान्य केलं, त्यावेळेला काही लोकांनी तुकाराम महाराजांना विचारत असतील, चौकशी करत असतील, मुलाखत विचारत असतील. आणि मग ते विचारत असताना, चौकशी करत असताना असा प्रश्न विचारला कुणीतरी, का महाराज तुम्हाला काय आवडत, तुमच्या आवडीचा विषय काय आहे. असा ज्या वेळेला तुकोबा यांना प्रश्न विचारला, मला काय आवडत, ते तुकोबा अभंगाच्या मृत्यू लोकी मृत्यू आवडते परी आवडते परी आवडते आवडते परी प्रपंचा पासोनी Come on.
ज्यावेळेला तुकोबाबांना विचारलं त्यावेळेला तुकोबाबा म्हणतात की आमा मृत्यू लोकी या मृत्यू लोकामध्ये एका हरी नामे विन आवडती परी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एका हरी नामा वाचून आवडणारा प्रकार या मृत्यू लोकामध्ये दुसरा कोणता नाही हे व्यतिवेक मुखानं सांगतात. व्यतिवेक मुखानं हे आवडतं हरी नाम आवडतं असं नाही, हरी नामा वाचून दुसरं काही आवडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ वाचून केशवा अनुनावडे. नाम आवडतं नाम, हरी नामा वाचून दुसरं काहीच आवडत नाही. म्हणजेच काय आवडतं? हरिनामाशिवाय दुसरं काही आवडत नाही म्हणजे नाम आवडतं. नामाशिवाय दुसरं काहीच नाही आवडत. आम्हावडे नाम घेता तोही पिता संतोषी, तोही पिता संतोषी, तोही पिता संतोषी. आम्हावडे नाम घेता तोही पिता संतोषी, तोही पिता संतोषी, तोही पिता संतोषी. आम्हावडे नाम घेता तोही पिता संतोषी, तोही पिता संतोषी, तोही पिता संतोषी. नाव घ्यायला आवडतं, नामाशिवाय दुसरं काही आवडत नाही. ते विचारणाऱ्याची तोंड अशी आंबट चिंबट झाली. काय आवडत तर काय काय आवडायला लागले ना आपल्याला विचारू दे बर. कोण म्हणे काय आवडत? 50,000 मोबाईल. आमच्याकडे नवीन पोर आले, आता नवीनच आले, अजून पहिल्या वर्षाला पण नाही. ऍडमिशन कार्तिक केलं असतं पण ते आलं ठेवून घेतलं आणि ते पाटाला येऊन बसलं दुसऱ्या म्हणजे पहिल्या वर्षीचं ऐकायला. आणि त्याच्याजवळ मोबाईल होता. मी म्हटलं केवढाच आहे मोबाईल? ते म्हणे 85,000. पहिल्याच वर्ष अजून पहिल्या वर्षालाही बसलो नाही आणि त्याच्या आई बापाने त्याला 85,000 मोबाईल घेऊन दिला. कुणाला मोबाईल आवडतो, कुणाला गाड्या आवडतात, कुणाला बंगले आवडतात, कुणाला पैसा आवडतो, कुणाला बायका आवडतात, कुणाला पोरं आवडतात, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं. प्रत्येकाच्या आवडीचा विषय भिन्न असतो. तसं तुकाराम महाराजांना काय आवडतं असं विचारल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? पैसा, बंगला, गाड्या, घोड्या असलं काही नाही सांगितलं. काय सांगितलं? भगवंताचं नाम आवडतं असं तो कोबा राय म्हणता. नामाशिवाय दुसरं काही आवडत नाही. अशी जगामध्ये कुठली वस्तू नाही की आम्हाला ती आवडेल. आमच्या आवडीचा विषय फक्त एक आहे, देवाचं नाम आहे. नाम फक्त नामाचे धारक आम्ही, नामाचे धारक आम्ही, नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. हा सर्व भावे सर्व भावे सर्व भावे विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण. लगे
शिवाय दुसरं काही आवडत नाही. योगजन म्हटला, महाराज तुमच्या जीवीला काय हाड आहे का? म्हणजे काय झालं रे बाबा, काय झालं म्हणजे? अहो दुसरे अभंग तर तुम्हाला आम्हाला आवडत म्हणून दुसरंच सांगितलं. काय सांगितलं? आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान. आवडे रूप गोजरे जगोना, आता लोचन सुखवाले, आवडे रूप गोजरे जगोना, आता लोचन सुखवाले.
हे अतिशय गोजर असणार सगुण असणार रूप आवडतं म्हणून सांगतात तिकडं, आणि इकडं म्हणतात की मृत्यू लोकी आवडती परी नाही एका हरी ना मेविन. म्हणजे तिकडं एक बोलायचं आणि इकडं एक बोलायचं हे असं कधीपासून शिकले तुम्ही? एखाद्या माणसाला दोन तीन बायका असल्या का नाही? म्हणजे ज्याला एका एकच आहे त्याचा नाही विषय चालला, ज्याला दोन आहे तीन आहे पूर्वी असायच्या. आणि मग तो कुणाजवळ कोणत्याही बायकोजवळ गेला कि मग तो काय म्हणतो? मला सगळ्यात जास्त तूच आवडतेस. त्याला मनावंच लागतं, जरी आवडत नसली तरी काय करावं लागतं? मनावंच लागतं ना त्याला, नाही तर मग लगेच भांडणं. त्याला ते म्हणावंच लागतं. म्हणजे जिच्या जवळ जाईन तिला म्हणावं लागतं की मला तू आवडतेस. तसं तर नाही तुकाराम महाराजांचं. म्हणजे नाम घेणारे भेटले की म्हणायचं मग आम्हाला नामाशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि देवाच्या रूपाचं ध्यान करणारे भक्त पाहिन श्री मुख आवडे ने पाहिन श्री मुख आवडीने आवडीने पाहिन श्री मुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल. तर याच उत्तर अस आहे की व्यवहारामध्ये नाम आणि ते नाम ज्याचा आहे तो नामी हे वेगवेगळे असतात. व्यवहारामध्ये जसं आता हे स्टँड आहे, हे काय स्टँड आहे, स्टँड हे नाव आहे त्याचं, आणि ही वस्तू ही नामी आहे. काय आहे वस्तू? नामी. ही नामी आहे. जशी ही वस्तू आहे हवा मारणारी एक वस्तू आहे ती नामी आहे. आणि त्याचं नाम काय आहे? पंखा म्हणा, मराठी पंखा, त्याला फॅन म्हणतात. हा फेटा आहे, फेटा हे त्याचं नाव आहे. आणि ही जी वस्तू आहे डोक्यावर ठेवलेली त्याला ती
त्या फेटा या वस्तूची नामी आहे, म्हणजे त्या फेटा या शब्दाचा तो अर्थ आहे. नाम वेगळं असतं आणि नामे वेगळे असते हे व्यवहारामध्ये. तुमचं काय नाव आहे? रामचंद्र महाराज. रामचंद्र महाराज. मग रामचंद्र महाराज हे नाव वेगळं आहे आणि रामचंद्र नाव ज्यांचं आहे ती व्यक्ती वेगळी. व्यवहारामध्ये नाम नामीमध्ये भेद असतो, परंतु देवाच्या बाबतीत तसं नाही. देव म्हणजे नामी आणि देवाचं नाम हे एकच आहे. म्हणून देवाचं नाम आवडतं म्हटलं काय आणि देवाचं रूप आवडतं म्हटलं काय, काही फरक पडत नाही. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नाही, तुका म्हणे भेद नाही नाही. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नाही. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुझ म्हणे वेद नाही नाही, तुझ म्हणे वेद नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुणाच्या मध्ये भेद मानलेला नाही. काही संप्रदाय असे आहेत की देवाला फक्त सगुणच मानतात, काही संप्रदाय असे आहेत की त्याचं फक्त निर्गुणच रूप मानतात. पण आपल्या संप्रदायाने सगुण आणि निर्गुणाचा अभेद मानलेला आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक होईल रे. अहो आपलं नामाचं चाललं तुम्ही सगुणाचं निर्गुणाचं काय लावलंय म्हटले मध्येच. नाही तसं नाही, सगुण आणि निर्गुण हे तत्व एकच आहे आणि हे जे एक तत्व आहे त्यालाच नाम आहे. सगुण म्हटलं की नाम येतं, ते नाम सुद्धा त्याच्याहून भिन्न नाही. मज नाम नाम नामी तैसा अभेदो असे. नाम आणि नामी असा माझ्यामध्ये काय आहे तो अभेद अशा प्रकारचा आहे. तुका म्हणे भेद नाही नामी. नामामध्ये आणि देवामध्ये देवाच्या स्वरूपामध्ये भेद नाही. म्हणून नाम आवडतं असं तुकाराम महाराज म्हटले काय आणि देवाचं रूप आवडतं म्हटले काय, स्वरूप आवडतं म्हटलं काय, फरक पडत नाही. कारण ते स्वरूप आणि ते नाम हे काय नाही, भिन्न नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता प्रश्न असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की या नामाशिवाय या जगामध्ये आम्हाला दुसरं काही आवडत नाही. एवढं नाम आवडतं म्हणजे हां आवडतं. मला तुकाराम महाराजांना इतकं नाम आवडत होतं, इतकं नाम आवडत होतं की रात्रन दिवस नाम घेत होते. रात्रन दिवस अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना देवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, अखंड खंड ना जीवन, राम कृष्ण नारायण, जीवितारीला प्रभाव.
आपणही नाम घेतो पण सप्त असला तर सप्तोत्तर कुठं आपण घेतो कायम कीर्तनात बसून घेत नाही एरवी थोडं घेणार आहे पण तरी घेतो कधीतरी घेतो पण आपल्याला आवडत नाही खरं सांगायचं नाम आवडतं जसा चहा आवडतो तसं आवडीनं चहा पितो जितक्या आवडीनं चहा पितो तितकं देवाचं नाव आपल्याला आवडतं तेवढं देवाचं भजन आवडतं जर तेवढं नाम आवडत असतं तर चालू चहा बशा वाजल्यानंतर चालू भजनं बंद पडलेच नसते ज्या अर्थी कबशा आल्या चहा आला की भजनं बंद पडतात आणि चहा पितात याचा अर्थ चहा आवडतो नाम आवडत नाही आपण नाम घेत नाही असं नाही घेतो पण आवडत नाही तुक साधू संतांनी सांगितलेलं असतं म्हणून घेतो पण तुकाराम महाराजांना आवडत होत आणि आवडत असल्यामुळं ते नामाला कधी सोडितच नव्हते रात्रंदिवस दिनरजनी गोविंदाचे एवढा तुकोबा यांच्या जीवनात नामाचा अतिवेग होता नुसतं तोंडानेच नाम घेत होते असं नाही तोंडानं घेऊन 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 त्याचा परिणाम असा झाला माझी माझा रस्त्याने चालायचे तो रस्ता विठ्ठल 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 म्हणायचे तुकाराम महाराज पहाटे उठून पूजा करून नित्यनियम करून जिजाबाईला न सांगता डोंगरावर निघून जायचे कसलाच खाण्याचा पिण्याचा विचार करत नव्हते तुकाराम महाराज पण जिजाबाई माऊली सगळं स्वयंपाक उरकून पोरांना जीव घालून सगळं धुणंबाणं झालं की तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन जायच्या तुकाराम महाराज सांगून जात नव्हते अवले मी भामचंद्रराव चाललोय मी भंडाऱ्यावर चाललोय सांगून जात होते त्यांच्या निघून जायचे मग त्या वेळेला फोनही नव्हता हॅलो मी इकडे आलो पण तरी जिजाबाई तुकोबांचा शोध करत तिथपर्यंत जायच्या कशा जायच्या एकदा टोपलं डोक्यावर घेतलं पाण्याचा मोरवा हातात घेतला की ज्या वेळेला निघायच्या जे रस्ता फुटतो रस्ता ज्या ठिकाणी फुटला तिथं जिजाबाईने रस्त्याला कान लावायचा ज्या रस्त्याने तुकोबाबाई गेले असतील तो रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणायचा
आणि मग असं ज्या दिशेनं तुकोबाबाई गेलेले तिथपर्यंत जिजाबाई पोहोचायचे आणि तुकोबाईंना जीव घालायचा आणि मग स्वतः घास तोंडामध्ये घालायचा. तुकोबाईंना जीव घातल्याशिवाय जिजाबाईनं कधी स्वतः तोंडात घास नाही घातला. एवढं तुकोबाई नामस्मरण करायचे की त्या नामस्मरणाचा जड वस्तूवर परिणाम व्हायचा, जड वस्तूवर. एवढं तुकाराम महाराजांना नाम आवडायचं. म्हणून तुकोबाईच म्हणू शकतात की मृत्यू लोक या मावडती परी नाही एका हरी नामे. आता प्रश्न असा आहे की ठीक आहे, नाम आपणही घेतो आपल्याला आवडत नाही आणि तुकाराम महाराजांना आवडत होत. प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांना नाम का आवडत होत, नाम आवडण्याचं कारण काय आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला आवडतं का नाम? आवडतं तुम्हाला? आवडतं नाम? इमानदारीने सांगायचं, लग्न झालं का तुमचं? हा नाही. तुमचं मुलगा आहे का? मुलगा आवडतो तितकं नाम आवडतं. खोटं बोलायचं नाही गळ्यात मारे. नाही आवडत. आता आम्ही रात्री दिवस त्याच्याला त्यालाच सोडलेले. आम्हाला नाही आवडत. आवडतं का मला? नाम घेतो आम्ही, नाही असं नाही. तुम्हीही घेताय, आम्हीही नाम घेतो, पण आवडत नाही. मग तुकाराम महाराजांना आवडत होतं, ते आवडण्याचं कारण काय? आपल्याला आवडत नाही, तुकाराम महाराजांना नाम का आवडत होतं? तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला नाम आवडतं म्हणता तुम्ही? अरे हो बाबा, नामाशिवाय मला काय आवडत नाही. बरं ठीक आहे, मग तुम्हाला एवढं नाम का आवडतं? अरे म्हणजे का आवडतं म्हणजे नाम आहेच तसं, नाम आहेच तसं. तसं म्हणजे कसं? आवडण्यासारखं. म्हणजे याच्यात आवडण्यासारखं काय आहे? म्हणजे याच्यात काय नाही? याच्यात नामात काय नाही? नामाने काय होत नाही? काय नोहे केले एकाची चिंतिता विठ्ठल. मला जगात अशी वस्तू नाही, जगात अजून असं काही फल तयार झालेलं नाही की जे नामाने प्राप्त होत नाही. ही सगळी सृष्टी, हे सगळं जगत फक्त नामाच्या शक्तीनं निर्माण झालेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला अपेक्षित असणारी एखादी वस्तू मिळाली त्याच्यात नवल नाही, हे अख्खं जगत नामाच्या शक्तीनंच निर्माण झालेलं आहे. ज्या वेळेला परमात्मा एकटाच होता हे जगत नव्हतं. पहिले कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य जी होते. कान्होबा तेरे तेरे ते, शून्य होतं, शून्य काही नव्हतं, फक्त परमात्मा एकटा एक होता. सदैव सौम्य इदमग्रे आसीत, नेह नानास्ति किंचन, एकमेव अद्वितीय ब्रह्म. ही अशी स्थिती होती. पण मग तू एकटं किती दिवस राहील? त्याला काय कर्माना? एकलन कंठेची एकाकी न रमत. एकलेन कंठेची मनोनियायेने केली निर्माण सौदा ही भुवने. त्याला एकट्याला कर्माना म्हणून त्यानं हे 14 भुवन निर्माण केले, म्हणजे हे जगत निर्माण केलं. म्हणजे त्याला कर्मत नव्हतं, काहीतरी खेळ खेळावा, क्रीडा करावी याच्या करता हे जगत त्यांनी निर्माण केलं. म्हणजे हे जगत म्हणजे त्याची क्रीडा आहे, त्याचा झाला खेळ. आणि आपला झाला खंडूबा. स
सुरुवातीला ब्रह्मदेवाला निर्माण केलं. सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर पहिल्यांदा परमात्म्याने कोणाला निर्माण केलं? ब्रह्मदेवाला निर्माण केलं. याची आना भिकमळी जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाला निर्माण केलं, त्या ब्रह्मदेवाला काहीच कळना, येण्यासारखं लागलं बघा इकडे इकडं एकटंच होतं ना देवी. आपण कमळातून निर्माण झाला तो ब्रह्मदेव आणि पाहायला लागला कोण काही नव्हतंच. आपण कोण आहे, आपला जन्म कुठून झाला, आपला जन्म देणारा कोण आहे, कशासाठी आपण निर्माण झालोय, आपल्याला काय करायचंय काहीच कळना. पण त्याला वाटलं की आपलं हे कमळावर बसलोय, या कमळातून आपला जन्म झाला असेल, मग आपण बघावं तर हे कमळ कुठून आलंय. म्हणून त्या कमळावरून खाली उतरला आणि त्या देठ्याला धरून असा खाली 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 गेला पाण्यात. या कारणावाचं ते प्रलयाचं पाणी. कितीतरी वर्ष खाली जात होता ब्रह्मदेव त्या देठाला धरून, पण काय ते त्याचा थाव काय लागला नाही. घाबरला ब्रह्मदेव, जसं एखादा पोहणारा माणूस असतो का नाही, पाण्यात ज्यावेळेला बुडी मारतो आणि काही दुसरं काही एखादं असं काही त्याला जाणवलं काहीतरी तर म्हणजे जीवाला धोका आहे, घाबरून तो जसा वर येतो पाण्याच्या, तसा ब्रह्मदेव घाबरून वर आला, धापा टाकतच येऊन वर त्या कमळावर येऊन परत बसला आणि विचार करायला लागला काय असन, कोणापासून माझा जन्म झाला असेल, कशासाठी झाला असेल. आणि मग तेवढ्यामध्ये भगवंताच्या प्रेरणेनं आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं की तू तप कर. काय कर? तप कर. आता तप करायचं म्हणजे काय करायचं? आता तप म्हणजे ते बी कळेना त्याला काय करायचं. मग शेवटी भगवंतानीच त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा केली आणि त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून सृष्टीच्या अगोदर शब्द निघाला, ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठं भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका ओम. आणि अथ हे शब्द सुरुवात जगाच्या अगोदर निर्माण झालेले ब्रह्मदेवाच्या मुखातून, आणि ओम हे भगवंताचं नाम आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृतः. ओम तत् सत् हे ब्रह्माचे तीन निर्देश आहेत म्हणजे नाम आहेत. आणि त्या ओमचा जप केला आणि ओमचा जप केल्याच्या नंतर त्या तपाच्या सामर्थ्याने त्या नामाच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाला परमात्म्याचा साक्षात्कार झाला. त्या परमात्म्याची सगळी तत्व पंचभूत वगैरे तन्मात्रा वगैरे सगळे सेवा करताना दिसले. परमात्म्याने कृपा केली, ज्ञान दिलं. तेने ब्रह्म हृदये आदिकवये मुह्यंती यत् सूरयः. मनोमय पद्धतीनं परमात्म्याने आपल्या ठिकाणी असणारं ज्ञान ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये संक्रमित केलं आणि मग ब्रह्मदेवाला जगत निर्माण करण्याची शक्ती ज्ञान प्राप्त झालं. ते कशानं प्राप्त झालं? नामानी प्राप्त झालं, नामानी. आणि मग देवानी आज्ञा केल्यावर ब्रह्मदेवानी देवाच्या आज्ञेवरून या जगाची निर्मिती केली. किती मोठं जग आहे महाराज. आपलं आपलं काय जहागीर मोहा म्हणजे जग नाही. जगामध्ये तुमचा जहागीर मोहा तर दिसायचा पण नाही. जग फार मोठं आहे. आपला भारत देश म्हणजे जग नाही. भारतासारखे पृथ्वीवर कितीतरी देश आहेत. ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीला भूलोक म्हणतात. काय म्हणतात याला? भूलोक म्हणतात. आणि एका ब्रह्मांडामध्ये असे 14 लोक असतात, खाली 7 आणि वर 7. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल, आणि त्या पातालाच्या खाली नरक असतो, आणि त्या नरकाच्या खाली पुन्हा भगवान शिवसागरामध्ये शयन करतात. आणि एका एका लोकांमध्ये काही करोडो किलोमीटरचं अंतर असत. आपण भूलोकात राहतो याला धरून वर 7 लोक आहेत. हा भूलोक आहे. भू भुआ स्वहा महा जनहा तपहा सत्य लोक असे वर 7 लोक आहेत. आणि या
खालचे सात आणि वरचे सात मिळून या 14 लोकाला असं एक बाहेरून एक आवरण असत. अंड बघितलं का तुम्ही कोंबडीच? ते कसं गोल पण असं लंबुळत असत. तसं हे ब्रह्मांड असत आणि त्या ब्रह्मांडामध्ये सगळे हे हे लोक हे फिरत असतात. आणि असे एक ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे झेंडे. आणि एक ब्रह्मांड म्हणजे जग नाही, अनंत ब्रह्मांड म्हणजे जग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगत एवढं मोठं आहे महाराज, एवढं जगत निर्माण करण्याची शक्ती नामान ब्रह्मदेवाला प्राप्त झाली. नामान नामान काय होत नाही, का नाम आवडतं त्याच कारण नामान काय होत नाही. आपण एखादा तरी नामाचा विशेष सांगा ना आम्हाला. तसं तर अनेक विशेष आहेत, नामाचे विशेष सांगत बसलो जन्म जातील. कीर्तन नाही, जन्म जातील. पण नामाचा विशेष संपणार नाही. नाम आहेच तसं, पण एखादा तरी तुम्हाला काय आवडतं ते सांगा. जाऊ द्या बाकीचं, नाम कसं येईन काय ते नका सांगू. तुम्हाला नाम का आवडायला लागलं ते सांगा. तो काका माझं म्हणतात, सांगू तुला मला नाम का आवडतं. त्याचं कारण आहे, नाम फारच गोड आहे. नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड, गोड, नाम 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 गोड, पुरे थोडा सकळी रसनाविते, पुरे थोडा सकळी, पुरे थोडा सकळी अमृता होनी गोड, नाम तुझे देवा, तुझे देवा, अमृता होनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृता होनी शवा, केशवा कावाने गे, कावाने गे, सांग पंढरी काय पंढरी राया, काय करूयासी, काय करूयासी. अमृतापेक्षा नाम गोडे, अमृत जयास जिके पुढे तीन अक्षरांचा रस गोड नाम आहे. आणि त्यामुळं मला नाम काय होतं आवडतं. मग एवढं गोड आहे मग आम्हाला काय आवडत नाही. मग जर नाम गोड आहे मग आम्हाला बी आवडायला पाहिजे ना. मग आम्हाला काय आवडत नाही तुमचा प्रश्न आहे वा. अहो तसं नाही महाराज, नाम गोड लागल्यावर आम्हाला पण आवडेल ना, पण आम्हाला गोडच लागत नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे, आम्हाला गोड लागत नाही. आम्हाला गोड लागल्यावर तुम्हाला जसं आवडतं तसं आवडेल, पण मग तुम्हाला गोड लागतं आणि मग आम्हाला का नाही गोड लागत. तुकाराम महाराज म्हटले, सांगितलं असतं पुन्हा तर वेळ कुठं राहिला.
सांगायचं तर सगळा अभंगच राहिलेला आहे पण वेळ नाही राहिला आता त्याच्यामुळे आता बस झालं घ्यायचं नाही आता शंका घ्यायची नाही म्हटली काही तुकाराम महाराजांनी सांगितलं हे बघ आता शंकाच घेऊ नकोस मी सांगतो ना नाम गोड आहे सरळ सरळ श्रद्धा ठेवायची मानायचं नाही तर निघून जायचं नाम गोड आहे आणि नाम गोड असल्यामुळं मला नाम काय होतं आवडतं आता मीही काही शंका घेत बसत नाही आणि तुकोबा काय म्हणतात मग इतकं आवडतं की नामाशिवाय दुसरं काही आवडत काहीच नाही आवडत नाही म्हणजे संसारातला कुठलाच कुठलीच वस्तू नाही आवडत प्रपंचाची कोणतीच वस्तू नाही रे बाबा या प्रपंचाचा तर मला वीट आलाय वीट आले प्रपंचापासून विटले प्रपंचापासून विटले माणूस असा जेवायला लागला कुठून तरी कुत्र खीर खाऊन आलं आणि जवळच वकलं असं वाटतं का ते घेऊन आपल्या ताटात लगेच आपण चवी चवी घेऊ गा असं वाटतं कधी कोणाला कुत्र वकलेलं खाऊ वाटतं नाही काय वाटतं बसावं नाही वाटत तिथं बघावं सुद्धा नाही वाटत अहो बघायची गोष्ट लांब मी सांगायला लागलो तर तुम्ही तोंड वाकडं गेले ऐकावं सुद्धा नाही वाटत म्हणजे त्याची किळस येते किळस तुकोबाबाई म्हणतात की मला प्रपंचाची तशी काय आली किळस आली वमन ते मनी बैसले प्रपंचामध्ये म्हणजे काय आवडत असतं जास्त माणसाला धन द्रव्य तुकोबाबाई म्हणतात हे धन द्रव्य ना आम्हाला ते माती सारखं झालेलं आहे सोने रुपये मृत्यू समान ते आवडत नाही पण सोनं रूप रूप म्हणजे चांदी आम्हाला ती माती सारखी वाटते माती सारखी समलोष्टाश्मकांचन युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन माणिक पाषाण खडे जैसे माणिक हिरे हे जे नऊ रत्न असतात ना हे तर आम्हाला हे गावगोटीच्या खडे सारखे
अशी आमची स्थिती झालेली आहे. माणसाला संसारामध्ये एक तर द्रव्य आवडत असतं जास्त, आणि दुसरी काय आवडत असते, स्त्री आवडत असतात. तुकोबा बाबा म्हणतात की ह्या स्त्रिया आम्हाला कशा दिसतात, तू का मने अस्वलीप्रमाणे. अर्थ ते तुकोबाबा यांचे शब्द आहेत, तुकोबाबा यांची दृष्टी होती, कारण तुकोबाबा यांचं मन ह्या सगळ्या संसारातून विटलेलं होत. सगळ्याच पदार्थाची या संसारातल्या किळस आलेली होती तुकोबाबा यांना किळस, कारण नामाची गोडी चाकली होती. आणि मग नामाची गोडी चाकल्याचा परिणाम संसाराविषयीच मन असं विटून गेलेलं होतं. विटून विटले हे चित्त प्रपंचापासून रमनते मनी वैसलेसे झालेली शेवा. भगवान गणेशाच्या चरणी, पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाबा तुकोबाबा आदी संतांच्या चरणी, गुरुगोविंदांच्या चरणी, आपल्या सर्व स्वतंत्रांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर.